हेलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस मोस्ट इम्पॉर्टेंट पार्ट विद रिस्पेक्ट टू द फिजिकल केमिस्ट्री, दैट इज लॉगरिथम। बऱ्यापैकी जे न्यूमरिकल्स आहेत ते सॉल्व करत असताना आपल्याला नेहमी केमिस्ट्री मध्ये किंवा फिजिक्स मध्ये रिक्वायरमेंट असणारा एक इम्पॉर्टंट घटक आहे लॉग टेबल। परंतु आज आपण अशी काही ट्रिक पाहणार आहे ज्या ट्रिकचा वापर करून आपल्याला लॉग टेबल हातामध्ये न घेता आपल्याला जे काही क्वेश्चन्स आहेत ते लॉगरिथमिक मेथडने सॉल्व करता येतील। तर त्यासाठी काही लॉगरिथमचे बेसिक रूल्स आहेत ते माहीत असावे। आजचा लेक्चर मी दोन्ही क्लासेससाठी, क्लास 11 न्यू स्टुडंट एज वेल एज क्लास 12 ऑनगोइंग जो आहे आपला, त्यांच्या दोघांसाठीही आपण या ठिकाणी हे लेक्चर कंडक्ट करतोय, जेणेकरून आपल्याला जे काही फिजिकल केमिस्ट्रीमध्ये स्पेशली ज्यावेळेस आपण इक्विलिब्रियम टॉपिकमध्ये आयोनिक इक्विलिब्रियमचा पार्ट स्टडी करतो त्यावेळेस आपल्याला जे पीएच स्केल आहे त्या पीएच स्केल मध्ये लॉगरिथम बेस एक्झाम्पल्स येतात। असेच एक्झाम्पल्स आपल्याला लास्ट टॉपिक थर्मोडायनामिक्स मध्ये आलेले होते, परंतु आपण ते टेक्स्टबुक मेथडने किंवा लॉग टेबल मेथडने बोर्डसाठी सॉल्व्हिंग केलेलं होतं। त्यानंतर केमिकल कायनेटिक्स नावाचा टॉपिक आहे, त्या ठिकाणी अशा पद्धतीचे सम्स येतील, और ज्या ठिकाणी तुम्हाला असे काही पॉइंट्स येतील त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करणं हे फार डिफिकल्ट असेल, पॉइंट्स मध्ये कॅल्क्युलेशन येतील, तर अशा ठिकाणी तुम्ही ही ट्रिक वापरून तुमचं कॅल्क्युलेशन फार इझी बनवू शकता। आता याच्यासाठी आपल्याला मी या ठिकाणी समोर तुमच्या काही लॉगरिथमिक रूल्स लिहिलेले आहेत, ते लॉगरिथमिक रूल्स जे आहेत बाळांनो ते आपल्याला फॉलो करायचे आहेत। आता हे लॉगरिथमिक रूल्स जे आहेत त्याच्यामध्ये जो पहिला रूल आहे बाळांनो तो आहे की आपल्याला एलएन ऑफ एक्स दिलं जातं बऱ्याच ठिकाणी। सो एलएन ऑफ एक्सचा रूल जो आहे तो आपण काय आणि कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे, तर एलएन ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ई ऑफ एक्स, और दॅट कॅन बी सॉल्व इन टर्म्स ऑफ लॉग बेस टू 10 एज मला जर हा एलएन शब्द घालवायचा आहे किंवा लॉग बेस टू ई रिमूव्ह करायचा आहे तर मला काय करावं लागतं, त्या ठिकाणी त्या एंटिटीला 2.303 इंटू लॉग बेस टू 10 ने मल्टीप्लाय करावं लागतं। हा रूल आपल्याला बऱ्याच वेळा ज्यावेळेस आपण एखादं डेरिव्हेशन डिराईव्ह करतो त्यावेळेस इंटरमिडिएट जी स्टेप येते आफ्टर इंटिग्रेशन त्या ठिकाणी आपण हा रूल वापरतो। त्यानंतर दुसरा रूल आहे लॉगरिथम मध्ये, ज्यावेळेस आपण आपल्याला असा फॉर्म्युला दिला असेल लॉग ऑफ इंटू ब्रॅकेट लॉग इंटू ब्रॅकेट एक्स प्लस वाय, तर त्यावेळेस काय करायचं बाळांनो, लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ वाय असा फॉर्म्युला वापरायचा आहे। देन लॉग ऑफ एक्स अपॉन वाय दिला असेल तर त्या ठिकाणी आपण काय करणार बाळांनो, डिव्हिजन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, सबस्ट्रॅक्शन करता येईल, आणि त्या ठिकाणी फॉर्म्युला जो आहे आपला तो काय जनरेट होईल, लॉग ऑफ एक्स मायनस लॉग ऑफ वाय अशा पद्धतीने फॉर्म्युला जनरेट होईल। इथे थोडंसं बघा, एक्स इंटू वाय आहे नॉट एक्स प्लस वाय, कारण लॉगरिथम मध्ये काही बेसिक रूल्स आहेत, ते बेसिक रूल काय आहेत बघा, लॉगरिथम मध्ये मल्टिप्लिकेशन असेल म्हणजे आपण असं घेतलंय की एक्स वाय लॉग एक्स वाय, तर लॉगरिथम मध्ये काय होतं बाळांनो, त्याची ऍडिशन होते, सो इट विल बिकम लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ वाय अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो। आपण असं घेतलं एक्स बाय वाय म्हणजे आपण जर डिव्हिजन घेतला असेल तर लॉगरिथम मध्ये त्याचं काय केलं जातं, सबस्ट्रॅक्शन केलं जातं, लॉग ऑफ एक्स मायनस लॉग ऑफ वाय। सो इन लॉगरिथम वेन एव्हर वी कन्सिडरिंग मल्टिप्लिकेशन आपण असं लिहूयात एक्स वाय लिहूयात, ठीक आहे का, सो एक्स वाय म्हणजे या दोघांमध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे, तर लॉगरिथम मध्ये त्याची काय होणार बाळांनो, ऍडिशन होणार। जर डिव्हिजन असेल तर लॉगरिथम मध्ये त्याचं काय होणार बाळांनो, सबस्ट्रॅक्शन होणार। तर या ठिकाणी पुढचा फॉर्म्युला आहे लॉग एक्स रेस टू वाय ची व्हॅल्यू काय, तर लॉग एक्स रेस टू वाय आहे तो सॉल्व्ह करत असताना वाय लॉग ऑफ एक्स अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे। पुढे इल्युस्ट्रेशन घेणार आहे मी, लक्षात येईल तुमच्या। अँटीलॉग ऑफ एक्स कसा फाइंड करायचा, तर अँटीलॉग ऑफ एक्स इज इक्वल टू 10^x व्हॅल्यू घ्यायची आहे। तर इथे काही फॉर्म्युलेज आहेत बघा बाळांनो, पहिला फॉर्म्युला काय सांगितलं आपण, एलएन ऑफ एक्स कसा सॉल्व्ह करायचा, सो एलएन ऑफ एक्स काय असतो बाळांनो, एलएन ऑफ एक्स इज इक्वल टू काय असतं, लॉग ई ऑफ एक्स असतं, आणि लॉग ई ऑफ एक्स जो आहे तो कसा सॉल्व्ह करायचा आहे बाळांनो, 2.303 लॉग बेस टू 10 ऑफ एक्स अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे। दुसरा फॉर्म्युला आहे आपल्याकडे लॉग एक्स इंटू वाय, तर लॉग एक्स इंटू वाय जो आहे तर लॉगरिथम मध्ये ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन दिलं जाईल त्यावेळेस त्याचं काय करायचं बाळांनो, ऍडिशन करायचे आहे। त्यानंतर लॉग एक्स बाय वाय जो आहे त्यासाठी काय करणार बाळांनो, लॉग एक्स बाय वाय
काय करणार, डिव्हिजन आहे, डिव्हिजन असेल तर काय करतो आपण त्याची लॉगरिथम मध्ये सबस्ट्रॅक्शन करतो, लॉग एक्स मायनस वाय. जर आपण लॉग एक्स रेस टू वाय घेतलाय, काही संख्या पॉवरला आहे त्याच्या, तर त्या ठिकाणी काय येणार बाळांनो, एक्स रेस टू वाय चं सॉल्विंग कसं करणार, वाय लॉग ऑफ एक्स, वाय लॉग ऑफ एक्स, वाय लॉग ऑफ एक्स. एखादं इलस्ट्रेशन पर्पज म्हणून आपण असं घेऊयात, बघा इथं घेतलंय का कुठे आपण, हा तिथे बघा, लॉग टेन रेस टू थ्री घेतला आपण, तर हे लॉग टेन रेस टू थ्री म्हणजेच काय येणार बाळांनो, थ्री हे कोणत्या फॉर्मॅटमध्ये आलंय तुमचं, लॉग ए रेस टू एक्स या फॉर्मॅटमध्ये आलं इथे दिलेलं आहे तुमच्या, किंवा एक्स रेस टू वाय या फॉर्मॅटमध्ये आलं, लॉग एक्स रेस टू वाय, व्हॉट इज वाय थ्री, व्हॉट इज एक्स टेन, याचं सॉल्विंग काय येणार तुमचं, थ्री लॉग ऑफ टेन, थ्री लॉग ऑफ टेन. तर असा फॉर्म्युला या ठिकाणी हा युटिलाइज करावा लागेल आपल्याला. देन अँटीलॉग बऱ्याच वेळा कॅल्क्युलेट करायचा असतो, तो अँटीलॉग कॅल्क्युलेट करत असताना तो कसा सॉल्व्ह करणार बाळांनो, टेन रेस टू एक्स, टेन रेस टू एक्स. जे लोक जे ऍडव्हान्स साठी प्रिपरेशन करतायत त्यांच्यासाठी ह्या व्हॅल्यू ज्या आहेत, म्हणजे हे जे आर्टिकल आहे त्याची व्हॅल्यू फार जास्त आहे बाळांनो, कारण तिथे फार फास्ट त्यांना कॅल्क्युलेशन करायचे असतात, वेळ जी आहे ती फार कमी असते, त्यामुळे किंवा कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे म्हटलं की वेळ फार कमी असणारच आहे, परंतु त्यातल्या त्यात जेई साठी बाळांनो हे आर्टिकल फार महत्वाचं आहे. आता या ठिकाणी मी काही व्हॅल्यू लिहिलेले आहेत बाळांनो, बघा दिसतात का तुम्हाला, लॉग वन, लॉग वन किती असतो झिरो, लॉग टू किती असतो पॉईंट थ्री झिरो वन झिरो, लॉग थ्री किती असतो पॉईंट फोर सेव्हन सेव्हन वन, लॉग फाईव्ह किती असतो, लॉग फोर किती असतो पॉईंट सिक्स झिरो टू झिरो, फाईव्ह किती असतो पॉईंट सिक्स नाईन नाईन झिरो, लॉग सेव्हन सिक्स किती आहे पॉईंट सत्याहत्तर एक्क्याऐंशी, लॉग सेव्हन किती दिलाय पॉईंट एट फाईव्ह फोर एट फोर फाईव्ह वन, लॉग एट किती दिलाय पॉईंट नाईन झिरो थ्री झिरो, लॉग नाईन किती दिलाय पॉईंट नाईन फाईव्ह फोर टू, लॉग टेन किती आहे वन आहे, लॉग इलेव्हन किती आहे वन पॉईंट झिरो फोर आहे, हंड्रेडचा लॉग किती येणार टू येणार, थाउजंडचा लॉग किती येणार थ्री येणार. आता हे कसे आले सगळे, याच्या व्हॅल्यू आपण कशा डिटरमाइन केल्या, म्हणजे हे स्पेशली कुठलीही व्हॅल्यू हे नाही, इथपर्यंत आपल्याला वन टू टेन ज्या व्हॅल्यूज आहेत बाळांनो त्या लक्षात ठेवाव्या लागतील, कारण त्याच व्हॅल्यू आपल्याला पुढे प्रत्येक कुठलीही संख्या दिली असेल तर त्याचा लॉग सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे. ठीक आहे, आपण वन बाय वन आता एक एक ऍप्लिकेशन बघत जाऊयात. या व्हॅल्यूज आपल्याला कॉन्स्टंटली माहित पाहिजे. लॉग ऑफ सिक्स मला सॉल्व्ह करायचं आहे, इथं दिलेलं आहे, बट स्टील मला असं वाटतंय की नाही हा लॉग सिक्स कसा आला, तर लॉग सिक्स सॉल्व्ह करत असताना मी काय करणार आहे, ऍडली सिक्स न घेता, आता बऱ्याच वेळा आपलं काय होतं की सगळे लॉग पार्ट नसतात, की आपण अप्रॉक्सिमेटली एक फाईव्ह पर्यंत थोडेसे लक्षात ठेवायचा प्रयत्न करूयात असं म्हणलं तर आपल्याला हे वापरता येतील, पण शक्यतो आपले लॉग नाईन पर्यंत सगळे लॉग पार्ट पाहिजे. बघा पुन्हा एकदा, लॉग सिक्स आहे हा मी कसा सॉल्व्ह करणार. ठीक आहे, आता याच्याऐवजी जर आपण थोडस अजून चेंज केलं तर आपल्याला तोही बघता येईल की लॉग सिक्स्टी घेतला तर काय करणार आपण, लॉग सिक्स इंटू लॉग टेन, बरोबर का, त्या पद्धतीने सोडवता येईल. सो आपण लॉग सिक्स बघूयात, लॉग सिक्स म्हणजे काय रे, टू इंटू थ्रीचं मल्टिप्लिकेशन म्हणजे सिक्स असतं, मग लॉग टू ची व्हॅल्यू किती आहे पॉईंट थ्री झिरो वन झिरो, बरोबर का. आता हा फॉर्म्युला कुठला आला रे, लॉग सिक्स इज इक्वल टू लॉग टू इंटू थ्री, लॉग टू इंटू थ्री म्हणजे आपला हा फॉर्म्युला आला, लॉग एक्स वाय हा फॉर्म्युला आला, मग लॉग टू इंटू थ्री म्हणजेच काय, लॉग टू प्लस लॉग थ्री, लॉगरिथम मल्टिप्लिकेशन असेल तर काय करतं, ऍडिशन करतं त्या ठिकाणी, लॉग टू किती आहे पॉईंट थ्री झिरो वन झिरो, लॉग थ्री किती आहे पॉईंट सेव्हन फोर सेव्हन सेव्हन वन, तर दोघांची ऍडिशन केली आपल्याला लॉग सिक्स मिळाला पॉईंट सेव्हन सेव्हन एट वन पॉईंट सेव्हन सेव्हन एट वन. देन लॉग ऑफ थर्टी, ओके, लॉग ऑफ थर्टी म्हणजे किती आहे बाळांनो, थ्री इंटू टेन, थ्री इंटू टेन, थ्री इंटू टेन असताना लॉग ऑफ थ्री प्लस लॉग ऑफ टेन आलं, लॉग ऑफ टेन किती आहे बाळांनो वन आहे, लॉग ऑफ थ्री किती आहे पॉईंट फोर सेव्हन सेव्हन वन आहे, म्हणजे आपलं उत्तर काय आलं, वन पॉईंट फोर सेव्हन सेव्हन वन एवढं आलं. देन लॉग ऑफ थाउजंड, लॉग ऑफ थाउजंड म्हणजे किती आलं बाळांनो, लॉग ऑफ टेन रेस टू थ्री, टेन रेस टू थ्री म्हणजे कुठला फॉर्म्युला आला, एक्स रेस टू वाय, सो टेन रेस टू थ्री, मग काय येणार, थ्री लॉग ऑफ एक्स, थ्री लॉग ऑफ एक्स, सो त्याचं उत्तर काय येणार, थ्री लॉग ऑफ टेन, लॉग ऑफ टेन इज वन, सो थ्री इंटू वन काय आला आपला, लॉगरिथम किती आला थाउजंडचा, थ्री आला. देन अँटीलॉग मध्ये देखील काही क्वेश्चन्स आहेत जे आपल्याला सॉल्व्ह करायचे, मी तर थोडे घेतले इल्युस्ट्रेशन पर्पज, आपण बरेचसे एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे. अँटीलॉग ऑफ टू इज इक्वल टू,
आता याच्यासाठी माझ्याकडे फॉर्म्युला आहे अँटीलॉग ऑफ एक्स इज इक्वल टू 10^x. अँटीलॉग ऑफ एक्स इज इक्वल टू 10^x. मला सांगा अँटीलॉग ऑफ 2 इज इक्वल टू काय येणार? 10^2. अँटीलॉग ऑफ 2 इज इक्वल टू 10^2 म्हणजे अँटीलॉग ऑफ 2 किती आला? 100 आला. लॉग आणि अँटीलॉग अपोजिट प्रोसेस आहेत बाळांनो. म्हणजे तुम्हाला असं विचारलं की 100 लॉग किती आहे, तर तो किती येणार बाळांनो? तुमचा 2 येणार. अँटीलॉग विचारलाय 0.3010 विचारलेला आहे, तर अँटीलॉग ऑफ 0.3010 इज इक्वल टू 10^0.3010. 10^0.3010 म्हणजेच किती असतो बाळांनो? लॉग ऑफ 2 असतो, सॉरी 2 चा असतो. त्यामुळे 10^0.3010 ही व्हॅल्यू किती येणार? तुमची 2 येणार. 10^0.3010 किती येणार? 2 येणार. त्यानंतर अँटीलॉग ऑफ लॉग 2 विचारलंय, इंटू ब्रॅकेट घेतलेलं आहे, अँटीलॉग ऑफ लॉग 2 विचारलंय. भिवू नका, मी असे बरेच एक्झाम्पल घेणार आहे, ऍटलिस्ट 20 एक्झाम्पल घेणार आहे दोन्ही साईडचे. तर अँटीलॉग ऑफ 10^2 सॉरी अँटीलॉग ऑफ लॉग ऑफ 2 घ्यायचंय, तर लॉग ऑफ 2 आधी सॉल्व्ह करून घ्या. इनर साईडचं ब्रॅकेट आहे ते आधी सॉल्व्ह करा. लॉग ऑफ 2 किती आलं बाळांनो? 0.3010 आला, बरोबर. आता मग याचा अँटीलॉग बघायचा आहे, पुन्हा वरची प्रोसिजर. अँटीलॉग ऑफ 0.3010 किती आला? 10^0.3010. 10^0.3010 किती असणार बाळांनो? 2 एवढाच. ठीक आहे, थोडस नॉलेज आलं असेल. लेट्स वी विल डिस्कस सम मोर एक्झाम्पल्स. यू कॅन बी अवेअर ऑफ द लॉग अँड अँटीलॉग विदाउट लॉग टेबल. डिस्कस फर्स्ट एक्झाम्पल बेस्ड ऑन लॉग. तर मला लॉग 4 डिटरमाइन करायचं बाळांनो. लॉग 4 म्हणजे काय रे बाळांनो? लॉग ऑफ 2^2. काही लोक काय करतील? लॉग ऑफ 2 × 2 देखील करतील. वेगळ्या वेगळ्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ऑर इट इज इक्वल टू लॉग ऑफ 2 × 2 म्हणजे हा काय आला तुमचा? लॉग ऑफ 2 + log of 2 किंवा हा काय आला तुमचा? 2 log base to 10 of 2, बरोबर. काही लॉग बेस टू 10 आहेत सगळे. आता या ठिकाणी लॉग 2^2 लॉग बेस टू 10 2^2 म्हणजेच काय आला रे फॉर्म्युला? लॉग x^y. त्याचं सोल्युशन काय असतं? y log of x. 2 log of 2, 2 × log of 2 किती आहे? 0.3010. व्हॅल्यू पाठ झाल्या पाहिजेत, सुट्टी आहे, दुसरं काही काम नाहीये. हा 9 व्हॅल्यू आहे तिथे, A1 ची तर 0 आहे, म्हणजे ह्या 8 व्हॅल्यू राहिल्या. ह्या 8 व्हॅल्यू आजच्याच पाठ करून टाका. त्या ठिकाणी 2 ची व्हॅल्यू आली 0.3010, सो वी कॅन मल्टीप्लाय अँड विल अप्रॉक्सिमेटली गेट आन्सर 0.6. व्हाईल वी प्रिपेअर फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, देर इज नो व्हॅल्यू फॉर ऍक्युरेट आन्सर्स. वी हॅव टू गो थ्रू द अप्रॉक्सिमेशन. सो इफ यू राईट ओनली 0.6, दॅट इज ऑल्सो करेक्ट. नो नीड टू कॅल्क्युलेट पुढच्या ज्या संख्या आहेत कोणत्या, आफ्टर डेसिमल तो पॉइंट आहे, त्याच्यानंतरच्या कॅल्क्युलेशनची गरज नाहीये. इथे पण बघा, आता हे काय येणार तुमचं? 0.3010 + 0.3010, सो दिस विल अगेन बिकम इक्वल टू 0.6. देन थिंक फॉर द लॉग ऑफ 9. लॉग ऑफ 9 कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येईल? येस, कोणी म्हणेल 3 चा स्क्वेअर करतो, कोणी म्हणेल 3 × 3 करतो. सो बोथ हॅव डिफरंट फॉर्म्युले इन लॉगरिथम. सो वी कन्सिडर लॉग ऑफ 3 स्क्वेअर. त्याचं सोल्युशन काय येणार? दिस इज x^y. x^y घेतो y log of x. काय येतं? y log of x. सो y किती आहे? 2. लॉग कुणाचा? x किती आहे? 3, बरोबर का? मी सांगितलंय सगळे बेस टू 10 असतात, कुठे विसरलं तर कन्सिडर करा. त्या ठिकाणी 2 × 3 चा लॉग किती? 0.4771. सो अप्रॉक्सिमेटली 0.47 आहे. 47 आहे, दॅट 7 कॅन बी कन्व्हर्टेड टू द, इकडे आपण ऍड करू शकतो. सो अप्रॉक्सिमेटली किती येणार आहे? 0.5 येणार तुमचं, किंवा 0.47 ने याला मल्टीप्लाय करा, 0.94 च्या अराउंड तुमचं आन्सर. देन लॉग ऑफ 12. लॉग ऑफ 12 मला सॉल्व्ह करायचं. कशा पद्धतीने मी लॉग ऑफ 12 सॉल्व्ह करू शकतो बाळांनो? या ठिकाणी 12 साठी माझ्याकडे काही स्क्वेअर नाहीये कुणाचा, बरोबर आहे का? हा मी काय करू शकतो? लॉग 3 × 4 करू शकतो.
दोन वेगळ्या मेथड्स मी या ठिकाणी फॉलो करतो. बघा लॉग ऑफ 3 into 4 असंही घेता येईल मला, किंवा लॉग ऑफ 2 raised to 2 into 3. दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करूया. सो दिस विल बिकम लॉग ऑफ 3 plus log of 4 अँड दिस विल बिकम इक्वल टू अगेन 2 log of 2 plus log of 3. मल्टिप्लिकेशन असेल तर ऍडिशन होते लॉगरिथम मध्ये. तर लॉग 3 किती आहे तुमचा 0.4771, लॉग 4 किती आहे तुमचा 0.6021. त्याचे ऍडिशन करा, अराउंड तुमचं आन्सर जे आहे बाळांनो ते 1 point something तुमचं आन्सर मिळेल. याच्यासाठी लॉग 12 चं ऍक्युरेट आन्सर अराउंड 1.07 आहे. तर दुसऱ्या पद्धतीने म्हणलं होतं आपण इथे, या पद्धतीने केलं तर काय येणार 2 into 0.3010, 2 चा लॉग, म्हणजे आन्सर आलं तुमचं 0.6020. आणि लॉग 3 जो आहे ऍडिशन करणार किती येणार 0.4771, सो 1 9, दिस बिकम 7 1.07. यू कॅन अप्लाय एनी ऑफ दिस मेथड वाईल कॅल्क्युलेटिंग. यू कॅन डायरेक्टली मल्टीप्लाय द टू टर्म्स, ऑर यू कॅन डू वन थिंग, यू कॅन गो विथ द स्क्वेअर ऑर क्यूब रूट्स ऑफ द पर्टिक्युलर स्पेसिस अंटील यू विल नॉट मॅच दिस नंबर. ओके, देन विल मूव टू द अनदर क्वेश्चन, लॉग ऑफ 18. हा वी कॅन सॉल्व लॉग ऑफ 18. चलो, काही लोकांच्या डोक्यात टूप पेटली का बघा. काही लोक म्हणतील सर 3 into 6 घेतो चालेल, काय अडचण नाहीये. लॉग ऑफ 18 इज इक्वल टू, काही लोक म्हणतात की लॉग 3 into 6 घेतो सर आम्ही, व्हेरी गुड, काय अडचण नाही. काही लोक म्हणतील लॉग ऑफ 18 ला सर आम्ही असं करू का, लॉग ऑफ हा 9 into 2 पण येतो, 2 into 9 करू का, काही हरकत नाही. काही लोक म्हणतील सर 9 थोडं आमचं लक्षात नाहीये, विसरलोय आम्ही, त्याच्यापेक्षा थोडं अलीकडची व्हॅल्यू घेतो, काय अडचण नाही. लॉग ऑफ 3 square into 2 घ्या. 3 चा लॉग माहितीये, 2 चा लॉग माहितीये, बरेच पुढचे लॉग विसरू शकतात, अलीकडे करा, स्क्वेअर करा त्याचा. सो या ठिकाणी काय आलं बघा, लॉग ऑफ 3 into 6, लॉग ऑफ 3 किती आहे बाळांनो 4771 आहे, आणि इकडे लॉग ऑफ 6 किती आहे बघा, असं होतं की आपलं माहित नसतो, 0.7781 आहे, तो बघायला लागेल. त्या दोघांची ऍडिशन करा, जे उत्तर आहे बाळांना तुमचं येईल 1.24 येईल. आता इकडे असं करावं लागेल की 3 log of 3 plus log of 2, तर 3 into log of 3 4771 प्लस इकडे लॉग ऑफ 2 किती आहे 0.3010. हे तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर अप्रॉक्सिमेटली पुन्हा एकदा आन्सर तुमचं किती येणार बाळांनो 1.24 एवढं होऊन जाईल. समजतं, अप्रॉक्स घेतलं, नॉट ऍक्युरेट. तुम्ही ऍक्युरेट काढा किंवा इथं सम करा, किती येते बघा 0.4771 plus 7781 to 15 1.2552 ऍक्युरेट. या पद्धतीने बाळांनो आपण 18 जो आहे त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. मला लॉग ऑफ 64 कॅल्क्युलेट करायचं, लॉग ऑफ 64. चलो, काय ट्यूब पेटती का डोक्यामध्ये बघा, लॉग ऑफ 64 मला डिटरमाइन करायचं. तर कशा पद्धतीने लॉग ऑफ 64 डिटरमाइन करणार आपण? यस, टूची पॉवर आहे ना कोणती तरी, कोणती पॉवर आहे टूची, लॉग ऑफ लॉग सॉरी 64 ही किती पॉवर आहे, सो वी कॅन राईट लॉग ऑफ 2 raised to 6, सिंपल. सो लॉग 2 raised to 6 आहे, सो याचं सोल्युशन काय येणार 6 log of 2, सो 6 into 0.3010, सो अप्रॉक्स 1.8 ही काय येणार तुमची लॉग 64 ची व्हॅल्यू येणार. सो व्हाईल डुईंग कॅल्क्युलेशन इट विल हेल्प यू अलॉट व्हाईल यू आर प्रिपेरिंग फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. कॅल्क्युलेशन हा फार महत्वाचा मुद्दा आहे बाळांनो, या ठिकाणी फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लॉगॅरिथम विदाउट लॉग टेबल आपलं कुठलंच एक्झाम्पल राहणार नाही. कॅल्क्युलेशनमध्ये अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशनमध्ये आपण किंग होणार, पण हे आलं पाहिजे, अप्लाय करता आलं पाहिजे. ओके, देन चलो थोडं आता निगेटिव्ह मध्ये जाऊयात. लॉग ऑफ 10 raised to -3, ओके, सोपं आहे, अवघड नाहीये. काय फॉर्म्युला वापरणार, लॉग ऑफ x raised to y आहे, सो व्हॉट इज y -3, सो -3 log of 10
सो माइनस थ्री इंटू लॉग ऑफ टेन किती असतो वन. सो आंसर किती आलं आपलं लॉग टेन रेस टू मायनस थ्री चा मायनस थ्री. देन लॉग ऑफ 0.0001. ओके आता विचारलं आपल्याला लॉग, आता लॉग काय करणार आपण याला कन्वर्ट करून घेणार, ठीक आहे का. आता कन्वर्जन करत असताना ही व्हॅल्यू जी आहे ती कधी आली आहे रे बाळांनो बघा, ही अशी व्हॅल्यू नाही, लॉग ऑफ 1/10,000 बरोबर. म्हणजेच ही व्हॅल्यू काय आली तुमची 1/10^5 बरोबर. म्हणजेच ही व्हॅल्यू काय येणार तुमची लॉग ऑफ 10^-5. मग याचा लॉग बघता येतो आपल्याला, काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, -5 लॉग बेस टू 10 ऑफ 10. सो -5 इंटू लॉग ऑफ 10 इज 1. दिस विल गिव्ह अस अ व्हॅल्यू ऑफ -5. समजतंय का बघा सगळ्यांना. एक अजून याच पद्धतीचे इलुस्ट्रेशन घेतो जर समजलं नसेल तर. लॉग ऑफ 0.0001 करूयात आपण, लॉग ऑफ 0.001 करूयात. हे काय आलं रे बाळांनो, लॉग ऑफ 1/10^10,000 बघा हे याचं उत्तर आहे, 1/10,000 हे आन्सर आलं. सो वी कॅन राईट 1/10^4. सो लॉग ऑफ ही व्हॅल्यू वर गेली की काय होतं याचं साईन चेंज होतं, 10^-4 त्याचं काय येणार -4 लॉग बेस टू 10 ऑफ, दिस विल -4 × 1, दिस विल बिकम -4. क्लास 11 थोडं जर कुठे प्रॉब्लेम आला तुम्हाला तर टेन्शन घेऊ नका, भिवून जाऊ नका कुठे. परत ज्यावेळेस तुम्ही येणार आहात रेग्युलर कॉलेजला त्यावेळेस हे पुन्हा होईल सगळं, ठीक आहे. त्यामुळे कुठे काही डाऊट्स आले तर आपण बघूयात. तुम्ही व्हॉट्सअपवरती पाठवा, नंबर मी दिलेला आहे प्रत्येकाला. आय एम ट्राईंग टू गिव्ह अर्लियर सोल्युशन टू एव्हरी वन, ठीक आहे. शक्यतो कुणाचे सोल्युशन पेंडिंग नाही आहेत, तरी पण कुठे डाऊट्स आले तुम्हाला तर सांगा. विल ट्राय विदिन 2 to 3 days, विल ट्राय फॉर लाईव्ह सेशन ऑल्सो, ठीक आहे. इथे बघूयात आपण आता पुढचे काही एक्झाम्पल्स. लॉग ऑफ 1.28. चलो आतापर्यंत आपण काय बघितले, पॉझिटिव्ह व्हॅल्यू बघितल्या, निगेटिव्ह व्हॅल्यू बघितल्या, थोडेसे आपण फ्रॅक्शन देखील चेक करूयात. लॉग ऑफ 1.28, लॉग ऑफ 1.28 जो आहे तो कसा सॉल्व करता येईल बघा. तर याचं कन्वर्जन करून घ्यायचं कशामध्ये, लॉग ऑफ 128 × 10^2, ठीक आहे का. काय कन्वर्जन केलं आपण, 128 × 10^-2. हे दोन डिजिट आपण राईटला शिफ्ट केले. आपण काय केलं याच्यासाठी, याला आपल्याकडे रूल आहे बघा, 1.28 आहे बरोबर का, याचं 128 केलं म्हणजे मी याला काय केलं रे बाळांनो, 100 मल्टिप्लाय केलं. म्हणजेच आपल्याकडे काय असतो, ज्या नंबरने मल्टिप्लाय करतो त्या नंबरनेच काय करायचं असतं, डिव्हाइड करायचं असतं. सो 1.28 × 100/100, सो 128/100, सो वी कॅन राईट ऍज अ 128 × ही पॉवर किती आहे 100, म्हणजे 10^2. बिलो 2 आहे डिनॉमिनेटरला, न्युमरेटरला गेली की -2 होणार. येता बालवाडी, चलो कळालं का बघा. देन आता याचा लॉग बघायचा आपल्याला, पण हा 128 जो आहे, 128 तो लॉगॅरिथमिक मध्ये आपल्या कन्वर्जन्स मध्ये आपल्याला कसा घेता येईल. सो काही लोक म्हणतील सर 64 × 2 घेतो काय अडचण नाही, तर मग आपण असं करू शकतो लॉग ऑफ 2^6 × 2. 2^6 किती येतो बाळांनो, 64 येतो. 64 × 2 करता येईल आपल्याला. सो 2^6 म्हणजे त्याचं सोल्युशन काय असणार आपलं, 6 log of 2 + log of 2, किती आलं 6 log of 2 किती आलं तुमचा 0.3010 प्लस हा किती आहे 0.3010, तो आला 1.8 + 0.3, दिस विल अराउंड कम 2.1. तर अशा पद्धतीने आपण या व्हॅल्यू सॉल्व्ह करू शकतो. तर नेक्स्ट आपण अजून एक व्हॅल्यू बघूयात, 3.4 × 10^-3 चा लॉग बघायचा आपल्याला. लॉग ऑफ 3.4 × 10^-3. आता हा 3.4 जो आहे बाळांनो तो आपल्याकडे नाहीये, म्हणजे असं कुठल्या व्हॅल्यू मध्ये घेता येतोय का बघा आपल्याकडे 3.4, 16 × 2 घेता येईल नाही, 34 आहे नाही घेता येणार. मग आता अशा केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल बघा. सो लॉग ऑफ 3.4
आता हा जो आहे तो काय असणार आहे एक्स रेस टू वाय आहे बरोबर का प्लस लॉग ऑफ 10^-3 सो लॉग ऑफ 3.4 आता हा -3 इकडे येणार -3 लॉग बेस टू 10 ऑफ 10 आता 3.4 आहे चलो असं एक एक्झाम्पल आपल्याला पाहिजेच होतं 3.4 आहे म्हणजे कुणाच्या मध्ये येणार रे 3 आणि 4 च्या मध्ये येणार 3 ची व्हॅल्यू किती आहे 0.4771 आणि याची किती आहे 0.6020 आता हा 3.4 आहे जर आपल्यासाठी आपण इथं बघितलं तर इथून इथपर्यंत जाताना आपण 3 to 4 गेलोय याच्यामध्ये 10 डिव्हिजन्स आहेत बरोबर का 10 मार्क्स येतील असे त्यातला हा फोर्थ मार्क आहे बरोबर का म्हणजे फोर्थ पॉइंट आहे असे जर आपण घेतले तर डिवाइड केलं बरोबर हे 10 आहे म्हणजे इथं कोण आहे तुमचा 0.4771 आणि इथे कोण आहे तुमचा 0.6020 तर एका साधारणतः पॉइंटची व्हॅल्यू किती येईल तर याच्या दोघांमधला डिफरन्स बघावा लागेल आपल्याला 0.6020 -0.4771 तर आला 1 9 10 हा 2 8 4 2 12 8 10 अराउंड या 10 ची व्हॅल्यू किती आली 10 लाईन्स आहे त्याची व्हॅल्यू किती आली बाळांना 0.1249 आली 10 ला डिवाइड केलं आपण तर याचा आंसर किती येईल बाळांनो 0.01 सो एका लाईनची व्हॅल्यू म्हणजे एका पॉइंटची व्हॅल्यू किती आहे 0.01 च्या अराउंड आहे पुढे जर आपण अजून डिवाइड करत गेलो तर अजून पुढचं उत्तर मिळेल आपल्याला तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर एका लाईनची व्हॅल्यू ही 0.012 च्या अराउंड आहे आपल्याकडे कितवी लाईन आहे ही 3.4 आहे म्हणजे कितवी लाईन आहे 3 नंतर फोर्थ लाईन आहे मग त्याच्यामध्ये किती व्हॅल्यू वाढेल बाळांनो आपली बघा बरं त्याच्यामधली 4 × 0.012 किती आलं तुमचं 4 × 0.012 × 4 किती आलं बघा तुमचं तेवढी व्हॅल्यू या ठिकाणी आपण ऍड करणार लॉग 3 ची व्हॅल्यू किती आहे 47 मग इथं व्हॅल्यू किती येणार त्याची बाळांनो 12 × 48 म्हणजे याच्यामध्ये आपण किती ऍड करणार इकडे इकडे 48 ऍड करणार बरोबर का म्हणजे जी ऍड झाली व्हॅल्यू ती व्हॅल्यू कन्सिडर करून लॉग 3.4 जो आहे बाळांनो तो आपला येणार आहे 0.54 एवढा इथे कुठे चुकलंय का एकदा बघा 1 9 10 8 4 12 घेतलं आपण तर किंवा एक रॅन्डम कॅल्क्युलेशन कर उगाच तुम्ही हे गोंधळ करून घेऊ नका इथे बघा कुठे गेलं 47 आणि 60 त्याला आपण 48 मानूया त्याला 60 मानूया कितीचा डिफरन्स आला 12 डिफरन्स आला 12/10 हा इथे चुकलंय आपलं बरोबर हे 1.2 येत 1.2 आणि इकडे 0.48 आणि 0.60 घेतलं तर हा डिफरन्स किती येतोय आपला 0.12 आणि 0.12 घेतलं तर याचं उत्तर किती येणार तुमचं 0.12 येणार ओके तर 0.12 आलं तुमचं 0.01 आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स 0.60 - 0.48 या ठिकाणी फोर्थ पॉइंट कन्सिडर करायचा आहे हा फोर्थ पॉइंट कन्सिडर केला तर त्याचा आन्सर किती येणार तुमचं याच्यामध्ये 0.48 मध्ये ही जी व्हॅल्यू होती आपण ती ऍड करायची अराउंड 0.48 ती ऍड केली तर 8 2 5 अराउंड 0.528 अशी व्हॅल्यू येते पुन्हा एकदा समजावून घ्या एखादा आर्टिकल वेळ जाऊ द्या गडबड नको करायला कारण वेगळं आन्सर आहे इथे बघा पुन्हा एकदा बघा की काय करतोय जस ऑड व्हॅल्यू आली आहे 3.4 आले ना 3 आहे ना 4 आहे 3.4 आहे तर मी अशा वेळेस काय करेन पटकन 3 चा लॉग किती आहे 0.47 इतका 4 चा लॉग किती आहे 0.6020 मी फॉर
कन्सिडरेशन अप्रॉक्सिमेट घेतो हा 0.48 आहे, हा 0.60 आहे. या दोघांमधला डिफरन्स किती आहे बाळांनो? 0.12 एवढा आहे. मग एका लाईनची व्हॅल्यू किती? कारण 3 to 4 किती लाईन असणार आहेत तुमच्या? 10. म्हणजे 3.1, 3.2, 3.3, 3.4 अशा 10 लाईन्स असणार आहेत. सो 0.12 / 10 केलं 0.012 आलं. आपल्याला कितव्या लाईनची व्हॅल्यू पाहिजे? फोर्थ लाईनची. फोर्थ लाईन किती असणार आहे? 0.012 × 4. ही किती येणार तुमची? 0.048 येणार. बरोबर का? 0.048 आलं. हे तुम्ही कशामध्ये ऍड करणार बाळांनो? 3 मध्ये. 3 चा किती तुमचा? 0.48 कन्सिडर केलं आपण. त्याच्यात ऍड किती केलं आपण? 0.048 ऍड केलं. किती आलं? 8 अप्रॉक्स घेतलं आपण. सो हे किती आलं तुमचं? 0.8 असल्यामुळे इकडे कन्वर्ट करूयात 3 ला. सो 0.53 × ओके, कुठे गेलं आपलं? हा इथे 0.53 − 3. ओके, मायनस 3 केलं याच्यामधून तर किती येईल तुमचं? −2.40. तर अशा पद्धतीने इंटरमिडिएट नंबर दिला तरी पण आपण त्याचा लॉगॅरिथम पाहू शकतो. तुम्हाला सॉल्विंग साठी किंवा एक अजून याचं एक्झाम्पल बघूयात आपण बाळांना. लॉग ऑफ 7.2 × 10⁻³. लॉग ऑफ 7.2 × 10⁻³. आता 7.2 आहे बाळांना, तर इथे बघा 7 आणि 2. पुन्हा एकतर तुम्ही असंच करू शकता किंवा 0.2 लाईनची व्हॅल्यू किती आहे या दोघांमधला डिफरन्स घेऊन त्याला 10 ने डिवाइड करून जी व्हॅल्यू आहे ती कन्सिडर करू शकता. अथवा 72 ला आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये बाळांनो. 72 जो आहे तो आपण डायरेक्टली काय करू शकतो? कन्सिडर करू शकतो. तर हा जो आहे तुम्ही कन्वर्ट करून घेतो. लॉग ऑफ 72 म्हणजे याला 10 ने मल्टीप्लाय केलं तर 10 ने डिवाइड पण होणार. 10 ने डिवाइड केलं तर ते वर येणार बघा. असं 7.2 × 10⁻³ × 10 × 10 केलं तर डिवाइडेड बाय 10 पण होणार. 8 × 10 केला तर 72 × 10⁻³ − 3/10 येणार. हा 10 वर गेला तर काय होणार? 72 × 10⁻² इथं प्लस होती, वर गेली की मायनस होणार. −3 − 1 − 4 येणार. आता या केसमध्ये जर आपण पुढे बघायला गेलो तर 72 जो आहे तो मी घेऊ शकतो कुठल्या टर्म मध्ये? 12 × 6 घेऊ शकतो. बरोबर आहे का? किंवा अजून जर सोपा तुम्हाला कुठला घेता येत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी घ्या. आपण असं पण घेऊ शकतो 2 चा क्यूब × 3 चा स्क्वेअर. 2 चा क्यूब किती आहे? 8. आणि 3 चा स्क्वेअर किती आहे? 9. सो 9 × 8 काय येईल बाळांनो? अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. तर मग हा काय येणार तुमचा? 3 log base to 10 of 2 + 2 log base to 10 of 3 × log base to 2 किती आहे log of 2? 3010. 2 × log of 3 किती आहे? 0.4771. आन्सर किती येणार कुठल्या इथं? 0.9. आणि इकडे किती येणार तुमचं? अराउंड 0.94. सॉल्व्ह करा. अशा पद्धतीने पाहिजे कुठलाही लॉगॅरिथम टर्म मध्ये आपल्याला व्हॅल्यू किंवा कुठलाही न्यूमरिकल दिला तर त्या न्यूमरिकल साठी आपण काय करू शकतो बाळांनो? लॉगॅरिथम अप्लाय करू शकतो. आणि त्याच्यावरती बेस किंवा लॉग नसणारे देखील, म्हणजे साधारणतः कुठेतरी अशी टर्म आहे आपल्याला एखाद्या याच्यामध्ये −3 × 3.6 × 10⁻⁶. आता अशी एखादी टर्म आली तर या ठिकाणी तुम्ही काय करणार बाळांनो? हा जो वरचा आहे तो कन्वर्ट करून घेतला 72 × 10⁻⁴. 36 × 10⁻⁷ − 7 − 7 वर गेले, +7 झाले. सो असं आलं 72 × 10⁻⁴ − 4 × −7 चे + 7 झाले 36. तर इथे काय आलं तुमचं? 72 × 10⁻³ − 3/36. 2 × 10⁻³. आता हा सॉल्व करता येईल आपल्याला. आपण इथं काय केलं? इझिली डिवाइड होणारी व्हॅल्यू घेतली. ऍक्च्युली इथं आपण 18 10 घेतला.
तर इथं आपल्याला काय मिळेल बाळांनो, हे 7.2 × 10³ बघा 7.2 आला. आणि याचा आपल्याला जर पुढे कन्क्लुजन मध्ये आन्सर काढायचं झालं, इथं सोपं आहे, येतंय तुम्हाला. काही गोष्टींमध्ये व्हॅल्यू अशा आल्या 7.2 × 10⁻³ - 3 / 1.36 × 10⁻³. हा मायनस थ्री मायनस थ्री कॅन्सल झाला. आता मला ही जी व्हॅल्यू आहे ती सॉल्व्ह करायची. सॉल्व्ह करताना मी काय करणार बघा, लॉग ऑफ 7.2 डिव्हिजन असेल तर काय होतं, सबस्ट्रॅक्शन होतं, लॉग ऑफ 1.36. मी आता नॉर्मल मॅथमॅटिकल व्हॅल्यू जी लॉगरिथमच्या फॉर्म्युल्यामध्ये नाहीये ती सुद्धा मी लॉगने सॉल्व्ह करू शकतो. लॉग ऑफ 7.2 मायनस लॉग ऑफ 1.36. तर आता या केसमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला एक मुद्दा लक्षात येईल की हा लॉग आणि हा लॉग मला या ठिकाणी आहे का, नाहीये. तर माझ्याकडे या व्हॅल्यूज आहेत, 7 आहे माझ्याकडे, बरोबर ना. तर 7 आणि 8 च्या मध्ये व्हॅल्यू येणार आहे. सो 0.84 आहे आणि इथे 0.90 आहे. तर इथे व्हॅल्यू किती आहे, 10 ज्या लाईन्स असणार आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, 0.06 एवढी आहे. म्हणजे इतकी कमी व्हॅल्यू आहे. त्यामुळे लॉग 7.2 जो आहे तो तुमचा याच्या दरम्यानच राहील साधारणतः. 0.85 कन्सिडर करूयात आपण, किंवा आता मगाशी ज्या मेथडने सॉल्व्ह केला त्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करा. मायनस 1.36 चा लॉग कुठे, 1 इथे, बरोबर का. 36 म्हणजे किती, 0.36 म्हणजे किती, अप्रॉक्स 4 घेतलं, 1.4 चा लॉग. 1.4 चा लॉग किती असणार, इथून 0 पासून 0.3 पर्यंत, म्हणजे 10 लाईनची व्हॅल्यू किती आहे, 0.3 एवढी आहे डिफरन्स त्याचा, बरोबर. म्हणजे 0.03 एवढी येणार तुमची. मग जर तुम्ही या ठिकाणी 1.36 आहे, 1 ची व्हॅल्यू किती, लॉग 1 ची 0.36 आहे पुढे, त्याची व्हॅल्यू किती येणार, 0.03 × 4 आहे, बरोबर का. म्हणजे किती येणार, 0.12 येणार. सो लॉग ऑफ 1.36 किती आला तुमचा, 0.12. या ठिकाणी तुम्ही ऍडिशन केली, 997. म्हणजे ज्या ठिकाणी फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू येतात बाळांनो, त्या ठिकाणी डिव्हिजन जर करायची झाली तर तुम्ही लॉगॅरिथम मध्ये सबस्ट्रॅक्शनचा नियम वापरून तुम्ही डिव्हिजन करू शकता. मल्टिप्लिकेशन फ्रॅक्शन मध्ये करायचं झालं तर तुम्ही ऍडिशनचा नियम वापरून त्या ठिकाणी लॉगॅरिथमचा युज करा. आणि त्या पद्धतीने तुम्हाला इझिली ते कॅल्क्युलेशन जे आहे जे फार मोठे वाटतात. आता समजा तुम्हाला हेच सांगितलं असतं की 7.2 / 1.36 करा, म्हणजे तुम्ही असं करणार 7.2 / 1.36, बरोबर, तास घालवणार सॉल्व्हिंग मध्ये. बेटर टू बी हे व्हॅल्यू जेवढ्या पाठ करा, गेल्या गेल्या पेपरमध्ये एका साईडला मांडून द्या आणि पटपटपट ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या व्हॅल्यूची रिक्वायरमेंट आली त्या त्या व्हॅल्यू त्या त्या ठिकाणी पुट करा. चला अप्रॉक्सिमेट आहे, थोडं इकडे तिकडे झालं म्हणून काय फरक पडणार नाहीये. पेपरमध्ये आन्सर देताना आपल्याला फार जवळची क्लोज आन्सर चुकून एखाद्या क्वेश्चन मध्ये देतात, सगळीकडे दिली जात नाही. एखाद्या क्वेश्चन मध्ये ट्रबल क्रिएट होऊ शकतो, बट बाकी जे सगळे क्वेश्चन आहेत त्या ठिकाणी कुठेही आपल्याला ट्रबल क्रिएट होणार नाही. ओके, बघा ना, हे झालं फक्त लॉगॅरिथमचं. पण अँटीलॉगचा पार्ट आहे, मी कन्सिडर केलं तर एका लेक्चरमध्ये होईल, परंतु थोडं हेवी जाईल सगळ्यांना. तर आपण काय करूयात की पुढचा जो पार्ट आहे याचा मी पार्ट दोन पार्ट करतो. एक लॉगॅरिथमिक पार्ट झालेला आहे, अँटीलॉगचा एक पार्ट आहे बाळांनो, तो देखील आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊयात. आणि त्याच्यावरून आपल्याला जे अँटीलॉग आहे तो कसा डिटरमाइन करायचा, कारण तो फार महत्वाचा आहे. म्हणजे लोकांना काय कळत नाही की अँटीलॉग, आता मी सगळे ते टेबल आहे लॉग टेबल तेवढं पार्ट करायचं का, काही गरज नाहीये, एवढ्या व्हॅल्यू आज पाठ करून ठेवा, उद्या अँटीलॉग मी शिकवतो तुम्हाला, कुठेही अडचण येणार नाही. काय अडचण आली स्क्रीनशॉट काढा पाठवून द्या, आपण त्याच्यावरती डिस्कशन घेऊया. चालेल, थांबूयात, थँक्यू.